झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निवेदिका प्रणाली। झूम ऑन न्यूज चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। कमलादेवी नवरात्र उत्सव टावेरवाडीमध्ये उत्साहाने संपन्न। शहीद राहुल भगत अनंतात विलीन। बीकेसी वरील दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नवी मुंबईत भोजनाची व्यवस्था। पोलीस ठाणे शिलेगाव हद्दीतील पिंपळगाव दिवशी शिवारातील जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त। पत्नी पीडित पुरुष जाश्रमात शूर्पणखा वृत्ती दहन। तर आता पाहूया दिवसभरातील सविस्तर घडामोडी। कमलादेवी नवरात्र उत्सव टावेरवाडीमध्ये उत्साहाने संपन्न झालाय। या कमलादेवीच्या महाआरतीच्या निमित्ताने आंबेगाव तालुका तहसीलदार श्रीमती रमा जोशी व मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रुपाली पवार यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली व यांच्या समवेत गावातील 90 महिला सहभागी होऊन त्यांचीही आरती संपन्न झाली आहे। गावातील ग्रामपंचायत महिला सदस्य कमलादेवी, दूध संस्थेतील महिला संचालक कमलादेवी, पतसंस्थेचे महिला संचालक चिंतामणी, पाणी पुरवठा महिला संचालक तसेच गावातील महिला बचत गट अध्यक्ष सचिव सदस्य यांनी कार्यक्रमासाठी महाआरतीचे नियोजन केले होते। या नवरात्र उत्सव काळात दररोज सकाळी व संध्याकाळी महाआरती संपन्न झाली। रात्री 8 ते 9 या वेळेत पोथी वाचून कार्यक्रमाला सुरुवात झाली। अनेक वर्ष चालणारी परंपरा सातत्याने चालू ठेवली। यानंतर रात्री 9 ते 11 या वेळेत रासदांड्या कार्यक्रम संपन्न होत असे। या कार्यक्रमाला महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित राहून सहकार्य करायचा। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब टावरे, माजी उपसरपंच अरविंद टावरे, उद्योजक बबनराव टावरे, माजी चेअरमन मारुती टावरे, कैलास टावरे, रामदास टावरे, अंकुश चौरे, मधुकर टावरे, धोंडीभाऊ टेमकर, काशीनाथ शिंदे, धोंडीभाऊ टावरे, गजनन एल्भर, सर्व हरिपाठ मंडळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन टावरे, डॉक्टर नवनाथ टावरे, चंद्रकांत टावरे, सुनील टावरे, कमलादेवी दूध संस्थेचे संचालक शिवाजी एल्भर, सेवानिवृत्त अधिकारी सुभाष टावरे, राहिदास टावरे यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती सरपंच तथा सरपंच परिषदेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष उत्तमराव टावरे यांनी दिली आहे। विलास भोर, झूम ऑन न्यूज, आंबेगाव। जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला येथे आपली ड्युटी बजावत असताना महाड तालुक्यातील ईसाने कांबळे येथील जवान राहुल भगत हे शहीद झाले आहेत। त्यांच्या पार्थिवावर महाड तालुक्यातील ईसाने कांबळे या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत। भारत माता की जय, शहीद राहुल भगत अमर रहे या घोषणा देत इमाने कांबळे ग्रामस्थ आणि महाडकर अंत्ययात्रेत सहभागी झाले होते। संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढत साश्रू नयनांनी शहीद जवान राहुल भगत यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय। दसरा मेळाव्याकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईकडे जाण्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली आहे। सकाळच्या नाश्त्याला पोहे तर दुपारच्या जेवणासाठी 2 भाज्या, भात आणि अजून मेन्यूची खास अशी व्यवस्था करण्यात आली आहे। मागील 4 दिवसांपासून यांची तयारी सुरू असून शिंदे गटाचे नेते विजय चौगुले यांनी सर्व आयोजन केले असल्याचे येथे कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। 25,000 खाना बनाया गया, दाल चावल चावली का भाजी आलू का भाजी अलग से। अच्छा, और सुबह का नाश्ता का मेनू क्या है? पोहा और चाय। अभी तक कितने लोगों ने नाश्ता किया? 1,500-1,500 झाले, लेकिन 25,000 से आपली तयारी जेवणाची। अच्छा, दुपारचं कसं जेवण असणार आहे? म्हणजे तुम्ही सोबत देणार आहात? 20 काउंटर आहे आपले। 20 काउंटरवर स्वतः सेल्फ सर्व्हिस होणार? सेल्फ सर्व्हिस। अच्छा, काय राहण्याची वगैरे रात्री वगैरे आले लोकांची? इकडेच आहे सिडकोमध्ये, इकडेच आहे हॉलमध्ये। अच्छा, ही व्यवस्था कोणी करत आहे, केलेली आहे? त्याचा ऑर्गनायझर कोण आहे? आयोजक विजय चौगले साहेब। तुम्ही कधीपासून याची तयारी करत आहे? काल रात्रीपासून। अच्छा, तयारी 4-5 दिवसपासून, पण काल रात्री इकडेच आहे। किती लोक लावली स्वयंपाक करण्यासाठी? स्वयंपाक करण्यासाठी 300 लोक हेल्पर ने महाराज 300 लोक आहे। अच्छा, 25,000 लोकांचं टार्गेट आहे? टार्गेट। अच्छा, हे कधीपासून जेवण सुरू राहील तुमचं? शेवटचा माणूस जेवेपर्यंत जेवण राहणार राहणार। अच्छा, आणि मग नंतर इथून गाड्या सोडल्या जातील? हां हां हां।
पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया औरंगाबाद ग्रामीण यांनी माहिती दिली आहे की गोपनीय बातमीद्वारा मार्फत आम्हाला शिलेगाव हद्दीतील दगडा फार्म हाऊस येथे अवैधरित्या जुगार अड्डा चालू आहे. यावरून पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे व त्यांच्या पथकाला तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी खात्री करून छापा मारण्याच्या सूचना देऊन रवाना केले. यावरून पोलीस प्रकाश बेले उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसाबखेडा फाटा ते देवगाव रंगारी जाणाऱ्या रोडवर मनोज कुमार दगडा यांच्या दिवशी शिवारातील शेतातील फार्म हाऊसवर पडताळणी केली असता तेथे काही इसम हे स्वतःच्या आर्थिक फायद्यांसाठी पत्त्यावर रुपये लावून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत होते. यावरून पंचासमक्ष रात्री 3-3:30 दरम्यान मनोज कुमार दगडा यांच्या दिवशी तालुका गंगापूर शिवारातील फार्म हाऊसवर येथे अचानक छापा टाकला असता तेथील पहिल्या मजल्याच्या गॅलरीमध्ये झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या इस्मांना ताब्यात घेतले. पूनम सिंग सुनील राठोड वय 33 राहणार रांजणगाव शेणपुंजी तालुका जिल्हा औरंगाबाद. त्याचबरोबर गणेश रावसाहेब पोटे वय 28 राहणार नागेश्वरवाडी औरंगाबाद आणि कुणाल दिलीपकुमार बाकलीवाल वय 37 राहणार शहागंज औरंगाबाद. त्याचबरोबर अभिषेक वसंतकुमार गांधी वय 36 राहणार चिकलठाणा औरंगाबाद. संदीप सुधार लिंगायत वय 47 राहणार बन्सीलाल नगर औरंगाबाद. त्याचबरोबर विशाल सुरेश परदेशी वय 33 राहणार पदमपुरा औरंगाबाद ओ. मनोज कुमार फुलचंद दगडा वय 38 राहणार सिडको एन ए छायानगर औरंगाबाद. आज 3 आम्हाला रात्री एक माहिती भेटली होती की शिलेगाव हद्दीत एक फार्म हाऊस पर जुगार आणि गॅम्बलिंगचा एक अड्डा आहे. तिथे आम्ही एलसीबीची टीम पाठवली होती तात्काळ आणि 4 पहाटे तिथे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले तसेच पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे एलसीबी यांनी मिळून एक कारवाई केली. तिथे शिलेगाव पोलीस स्टेशनची टीम पण होती. हा एक मोठी कारवाई आहे. याच्यामध्ये टोटल 7 आरोपी आम्ही याच्यात केले, गुन्ह्यामध्ये अटक केले आणि 25,60,000 रुपये कॅश त्या ठिकाणी गॅम्बलिंगमध्ये सापडले होते. त्या व्यतिरिक्त 5 वाहने तसेच 7 मोबाईल फोन असा एकूण 1,81,00,000 जवळजवळ 2 मुद्देमाल तिथून आम्ही जप्त केलेला आहे आणि पुढचा तपास आता पोलीस स्टेशन शिलेगावमध्ये चालू आहे. आणखी काही मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे का सर त्या भागामध्ये? आता पर्टिक्युलरली त्या भागामागे मध्ये आम्ही सांगू शकत नाही, पण पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वांना आवाहन करतो कोणाकडेही काही माहिती असेल तर आम्हाला द्या, तात्काळ कारवाई केली जाईल. विजयादशमीच्या दिवशी परंपरेनुसार रावण दहन करण्याची प्रथा खूप वर्षांपासून सुरू आहे. रावण हा एका महापंडित होऊन गेलेला, परंतु त्यांच्यात असलेल्या वाईट गणामुळे भगवान श्रीरामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला. त्या पर्या धरून आजही आपण रावणाच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे, तसेच वाईट गोष्टी विचार संपुष्टात यावे म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. रावण हा एक पुरुष तसेच महापंडित महाज्ञानी होता व रावणाच्या इतक्या वर्षांपासून पुतळ्याचे दहन केल्याने रावणाच्या वाईट वृत्तीचे दहन होते, तसेच वाईट गोष्टी जाऊन चांगल्या गोष्टी होतात अशी धारणा आहे. रावणाच्या पुतळ्याचे दहन केल्याने जवळजवळ पुरुषांमधील वाईट गुण म्हणजेच दुर्गुण हे नष्ट होत चालले आहेत. स्त्री व पुरुष हे आपण समान मानतो, तर मग वाईट विचारांचे दहन करत असताना केवळ रावणाच्या पुतळ्याचे तसेच विचारांचे व वृत्तीचे दहन न होता तिथे शूरपणखासारख्या वाईट वृत्ती असलेल्या स्त्रियांच्या वाईट वृत्तीचे व समाजघातकी वृत्तीचे देखील दहन होणे गरजेचे आहे. अमरावती शहरामधील विरांगणा राणी दुर्गावती चौकामध्ये गेल्या 7 कार्यक्रम केला जातो. विरांगणा राणी दुर्गावती चौकामध्ये आदिवासी समाजाचे आराध्य दैवत महात्मा राजा रावण आहे. आदिवासी समाजाचे ते थोर महान राजा होऊन गेलेले आहेत. त्यांना आदिवासी समाज आज पूर्वज म्हणून पुजतो आहे. मोठ्या प्रमाणात यांच्याबद्दल अपप्रचार झालेला आहे. या अपप्रचाराची माहिती मोठ्या स्वरूपात शहरी भागातील नागरिकांना व्हावी, कारण ग्रामीण भागात मोठ्या स्वरूपात आदिवासी समाज त्यांना पोचतो. त्यांचे मंदिर आहे, त्यांचे पेन हे ठाणे आहे. आदिवासी समाजाला आतापर्यंत इतिहासामध्ये काय घडलं यावर आमचा कोणताही आक्षेपही नाही आणि आज दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही पोचतो आणि आज संपूर्ण भारतामध्येही पोचतो. संबंध महिनाभर या सर्व आमच्या पूर्वजांना राजा रावणाला आदिवासी समाज पूजणार आहे. अमरावती शहरामधील विरांगणा राणी दुर्गावती चौकामध्ये 2007
वीरांगना राणी दुर्गावती चौकामध्ये कार्यक्रम आयोजित केला जातो। आदिवासी समाजाचे आराध्य दैवत महात्मा राजा रावण, आदिवासी समाजाचे हे एक थोर आणि महान राजा होऊन गेले, त्यांना आदिवासी समाज आज पूर्वज म्हणून पुजतो आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल अपप्रचार झालेला आहे। तो अपप्रचाराची माहिती मोठ्या स्वरूपात शहरी भागातील नागरिकांना सुद्धा व्हावी आणि कारण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज पुजतो, त्यांचे मंदिर आहे, त्यांचे पेनठाणे आहे आणि आदिवासी समाजाला आतापर्यंत इतिहासामध्ये काय घडलं आहे यावर आमचा काही कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही। आमचं म्हणणं हे आहे आदिवासी समाज जो आज आहे हा या सर्व महानायकांचा, महात्मा राजा रावण असो, महात्मा मेघनाथ असो, महिषासूर असो, राणी दुर्गावती असो, हे सर्व महामानव आणि महान स्त्रिया या आदिवासी समाजाचे पूर्वज आहे, आम्ही त्यांचे अंश आहो आणि म्हणून आम्ही आमच्या पितरांना आमच्या पूर्वजांना या दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही पुजतो आणि संपूर्ण भारतामध्ये आज आणि संबंध महिनाभर या सर्व आमच्या पूर्वजांना राजा रावणाला आदिवासी समाज पुजणार आहे। माझं नाव दिनेश भीमराव टेकाम। चंद्रपूर शहरालगत जुनोना गावात मागील महिनाभरापासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर वनविभागाने जेरबंद केलाय। हा बिबट्या गावात येऊन कोंबड्यांवर ताव मारत असल्याचे गावकरी सांगतात। यामुळे सर्व गावकरी हैराण झाले होते, तसेच गावात भीतीचे वातावरण देखील पसरले होते। यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते। आठवडाभरापूर्वी लोहारा येथील देखील अशीच प्रकारची घटना घडली होती। औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातील रामलीला मैदान येथे उत्तर भारतीय संघातर्फे रावण दहनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। यावेळी केंद्रीय मंत्री अर्थमंत्री भागवत कराड व महाराष्ट्राचे सहकार मंत्री अतुल सार्वे यांची उपस्थिती होती। यावेळी रामलीला मैदानामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। 2 वर्षांपासून कोरोना असल्यामुळे दसऱ्यानिमित्त रावण दहन करता आले नाही, मात्र या वर्षी दहनासोबत मेघनाथ दहनही सुद्धा जल्लोषात करण्यात आले। यावेळी भागवत कराड म्हणाले की रावण दहन करण्याच्या आधी लग्न दहन करण्याच्या अगोदरच एवढंच सांगू इच्छितो की आपल्या मधला रावण दहन केला पाहिजे, नंतरच विजयाचा मार्ग सफल होतो। आपल्यातला रावण, मत्सर, अहंकार, क्रोध, द्वेष आपल्या मधून जाळून टाका, म्हणजे आपल्याला सर्व कामात विजय प्राप्त होईल, असेही भागवत कराड यांनी यावेळी म्हटलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघन सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला। यावेळी परंपरेप्रमाणे खासदार उदयनराजेंनी भवानी तलवारीची विधिवत पूजा केली आहे। खासदार उदयनराजे भोसले यांचे काका व राजघराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती छत्रपती शिवाजीराजे यांचे काहीच दिवसांपूर्वी निधन झाल्याने हा सीमोल्लंघन सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला। दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीचे जलमंदिर पॅलेस येथून मिरवणूक काढून त्या भवानी तलवारीची पूजा सातारच्या शिवतीर्थ येथे केली जाते, मात्र राजघराण्यातील दुःखद घटनेमुळे यंदाची ही मिरवणूक देखील रद्द करण्यात आली होती। खासदार उदयनराजेंनी भवानी तलवारीची पूजा जलमंदिर पॅलेस येथे विधिवत करून हा सीमोल्लंघन सोहळा संपन्न केला आणि सातारकरांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यात। वाशिम तालुक्यातील वाई वारला अनसिंग परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली असून ऐन काढणीस आलेले खरीपातील सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे। बुलेटिनच्या शेवटी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। कमलादेवी नवरात्र उत्सव टावेरवाडीमध्ये उत्साहाने संपन्न। शहीद राहुल भगत अनंतात विलीन। बीकेसी वरील दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नवी मुंबईत भोजनाची व्यवस्था। पोलीस ठाणे शिलेगाव हद्दीतील पिंपळगाव दिवशी शिवारातील जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त। पत्नी पीडित पुरुष जाश्रमात शूर्पणखा वृत्ती दहन। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पात्रा झूम ऑन न्यूज चॅनल मराठी। धन्यवाद। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।